हिंदू धर्मामध्ये गुरूंचे स्थान हे खूप उच्च स्थान मानलं जातं आणि गुरु शिष्याची परंपरा ही हिंदू धर्मामध्ये पूर्वापार चालत आलेली आहे. श्री स्वामी समर्थांच्या हयातीमध्ये त्यांचे अनेक शिष्य होऊन गेले, त्यातीलच एक म्हणजे बाळाप्पा महाराज. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाळाप्पा महाराज यांचा मठ म्हणजेच गुरु मंदिर. या मंदिरास गुरु मंदिर म्हटले जाते कारण या मंदिराला गुरु शिष्याची परंपरा आहे. हे मंदिर मुख्य मंदिर म्हणजेच वटवृक्ष मंदिराच्या पासून काही अंतरावरच आहे. मंदिरातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला विघ्नहर्त्या गणेशाचे दर्शन होईल, तर उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला जागोजागी श्री स्वामी समर्थांच्या पाऊलखुणा आहेत त्याचे दर्शन होईल. संपूर्ण पाऊल का मोठा बोट छोटी चार बोट हे जोड पाऊल छोट्यात दिसतात. बरेच वर्ष आम्ही सेवेकडे असल्यामुळे बिफोर आणि आफ्टर दोन्ही पाहिलेले. तुमच्यासारखे येणारे भक्त त्यांचे दोन असे आहेत का? हां, जोड पाऊल बघा दादा, हा संपूर्ण असा पाऊल का मोठा बोट की छोटी चार बोट आणि इथं एक असं जोड पाऊल तिकडे एक असं पादुक्यासारखं हा जो पलंग आहे हा स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला पलंग आहे. जेव्हा स्वामी इथे येत असत तेव्हा याच पलंगावरती ते बसत असत. चोळाप्पा महाराजांचा हा वाडा म्हणजेच मठ 1801 साली बांधला असून त्याला 100 वर्षावर अधिक काळ लोटला आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराज आणि त्यांचे शिष्य गंगाधर महाराज यांची मूर्ती आहे. आणि वरच्या जोडीमध्ये गाभाऱ्यात छत्रीखाली श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्याच्याच खाली जरा बघा बाळाप्पा महाराजाला दिलेल्या स्वामींच्या मूळ पादुकाचे आहेत बघा, चिन्मय पादुका. आज चंदनाचे खडावा आहे, थोडं चांदीचं आवरण केलेलं आहे. त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. तर या मठाला 123 वर्ष चालू आहे. बाळाप्पा महाराज तर हे दुसरे शिष्य खालचे गादीवर आले अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपूर या समोरचा पडतो. असं ही गुरु शिष्य परंपरा याला गुरु मंदिर नाव आहे आणि बाळाप्पा महाराजांचा मठ देखील म्हणतात. इथे श्री स्वामी समर्थांचा मूळ फोटो त्यांच्या शिष्यासहित तुम्हाला इथे पाहता येईल. हा जो समर ताम्रपट आहे या ताम्रपटावरती 4 वेदांचा सार लिहिलेला आहे. या मठामध्ये आरतीनंतर म्हणजेच सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 8 ते 10
तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घेता येईल। तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिला बाळाप्पा महाराज यांचा मठ, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिला चोळाप्पा महाराज यांचा वाडा आणि मुख्य मंदिर म्हणजे वटवृक्ष मंदिर। याचा लिंक मी मेन डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। तर आज इथेच थांबूया। श्री स्वामी समर्थ।